पनवेलजवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी येऊ नये असं आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आलं आहे संदर्भात खारघर पोलीस ठाण्याकडून सर्व पर्यटकांना जाहीर आवाहन करण्यात आलंय तसेच याकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विभाग नवी मुंबई यांच्याकडून फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे प्रमाणे सात जून ते तीस सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत खारघरमधील डोंगर भागात पावसाचं पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन खारघर परिसरातील पांडवकडा चाफेवाडी फणसवाडी ड्रायविंग रेंज घामोळे गा गाव ओवे कॅम्प डोंगर व धरण परिसर तोळोजा जेलसमोर डोंगर आणि तोळजासमोरील तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान मोठे धबधबे चालू होतात त्यामुळे पावसाळी पर्यटनाचे स्वरूप प्राप्त होते तेव्हा डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे पांडवकडा चाफेवाडी फणसवाडी आणि ओवे कॅम्प धरण आणि आजूबाजूच्या परिसरात मोठमोठे धबधबे तयार होतात तेव्हा या ठिकाणावर दर शनिवारी रविवारी इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक या धारेखाली बसण्यासाठी जमा पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी जातात तेव्हा पाण्याच्या धबधब्यासोबत डोंगरावरील दगड घरंगळत येऊन धबधब्याखाली बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून त्यांना गंभीर दुखापती होतात बऱ्याचदा परिसरात जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत मागील वर्षी चार तरुणी पाण्यात बुडून मृत्यू पावल्या होत्या अशा घटना होऊ नये याकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विभाग नवी मुंबई यांच्याकडून फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे प्रमाणे सात जून ते तीस सप्टेंबर मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत